शहांची काश्मीरी घोडदौड. राज्यसभेत तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टीनं भाजपला समर्थन दिलंय. मुद्दा जम्मू काश्मीर आरक्षण विधेयकाचा आहे. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा अवधी 6 महिन्यांनी वाढवण्यात आलाय. समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस हे दोन्ही पक्ष भाजपचे कट्टर विरोधक आहेत. राज्यसभेत काश्मीर आरक्षण मुद्द्यावरून आता सपा आणि तृणमूलनं भाजपची पाठराखण केली आहे, त्यामुळे याचं श्रेय पुन्हा एकदा भाजपचे चाणक्य अमित शहांना जाणार आहे. पाहूया या दिलजमाईविषयी खास वृत्तांत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू काश्मीर आरक्षण विधेयक सादर केलं. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट 6 महिने वाढवण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला. जम्मू काश्मीर आरक्षण विधेयकामुळे राज्यातील 435 गावांना फायदा होणार आहे. अमित शहांनी म्हटलंय की जम्मू, सांबा आणि कठुआ क्षेत्राला याचा फायदा होईल. पाहूया राज्यसभेतील या विधेयकासंबंधी हा खास रिपोर्ट. जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी आज 2 जुलै रोजी संपणार आहे. हा अवधी 6 महिन्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मांडलाय. 20 जून 2018 रोजी पीडीपी सरकारचं समर्थन भाजपनं काढून घेतलं होतं. अल्पमतातील पीडीपी सरकार कोसळलं तेव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. 21 नोव्हेंबर 2018 रोजी जम्मू काश्मीर विधानसभा भंग करण्यात आलेली होती. कलम 356 चा वापर करत राष्ट्रपती राजवट लागू झाली. आता ही वाढवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवण्यात आलाय. जम्मू काश्मीरमध्ये लोकशाहीच्या नावाखाली केवळ 3 कुटुंबाची सत्ता प्रस्थापित करण्यात आली आहे असं अमित शहांनी म्हटलंय. राज्यसभेत जम्मू काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक मंजूर झालंय. शिवाय राष्ट्रपती राजवट 6 महिने वाढवण्यात येणार असल्याच्या विधेयकाला देखील मंजुरी मिळाली. काश्मीरी पंडित आज देशभरात विस्थापितांसारखं जगतायत. त्यांच्या धार्मिक स्थळांना काश्मीरमध्ये तोडण्यात आले. काश्मीरियतसाठी झगडणाऱ्या ह्या विरोधी पक्षांना पंडितांची ही वेदना कळली नाही का असा प्रश्न अमित शहांनी विचारलाय. उद्यापासून काश्मीरमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रभावी पावले उचलणार असल्याचं शहा यांनी सांगितलंय. लोकशाही, काश्मीरी अस्मिता आणि मानवता ह्या 3 मूल्यांवर जम्मू काश्मीरची समस्या सोडवता येईल अशी ग्वाही शहांनी दिली. लोकशाही म्हणजे राज्याच्या विधानसभेतील 87 सदस्य नव्हे, जम्मू काश्मीरच्या प्रत्येक नागरिकापर्यंत लोकशाही प्रक्रिया पोहोचली पाहिजे असं केंद्राचं धोरण आहे. देशातील इतर राज्यात नागरिकांना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा काश्मीरी नागरिकांना देणं या दिशेनं केंद्र सरकार काम करत राहील असंही शहांनी म्हटलंय. गेल्या 70 वर्षात राज्यातील 40,000 नागरिक घरात बसून होते. हे नागरिक सत्ता चालवू शकतात. पंच, सरपंच त्यांच्या गावाचा विकास करू शकतात. तहसील पंचायत ही प्रणालीच जम्मू काश्मीरमध्ये स्थापित होऊ दिली नाहीये. लोकशाही पंच सरपंचांपर्यंत का पोहोचली नाही असा सवाल अमित शहांनी विरोधकांना विचारलाय. त्यामुळे राज्यसभेत गृहमंत्री अमित शहांना कट्टर विरोधक असलेल्या समाजवादी पार्टी आणि तृणमूलचाही पाठिंबा मिळालाय. हा भाजपचा संसदेतील मोठा विजय ठरलाय हे निश्चितच. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.